ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचं निधन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचं नुकतंच निधन झालं। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या मृत्यूचं कारण कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंत। ऋषि कपूर यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी नीतू सिंह आणि मुलगा रणबीर कपूर हे आहेत। ऋषि कपूर यांची ओळख बॉलिवूडचे चॉकलेट हिरो अशी होती। त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 चा, जवळपास 50 वर्ष त्यांनी सिनेमामध्ये काम केलं। मेरा नाम जोकर हा त्यांचा पहिला चित्रपट, बाल कलाकार म्हणून त्यांनी या चित्रपटातून पदार्पण केलं होतं। बॉबी हा त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट। ऋषि कपूर यांनी 93 चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या। ऋषि कपूर यांचे काही सुपरहिट सिनेमे लैला मजनू, रफू चक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगीना, चांदनी, हिना, बोल राधा बोल, सागर, दामिनी, दीवाना इत्यादी। 2008 मध्ये ऋषि कपूर यांना फिल्म फेअरच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांचा शेवटचा चित्रपट द बॉडी। ऋषि कपूर यांनी आत्मचरित्र सुद्धा लिहिलं। त्यांच्या आत्मचरित्राचं नाव खुल्लम खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड। 1974 साली बॉबी या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार मिळाला। तसंच त्यांनी ज्या चित्रपटातून पदार्पण केलं होतं त्या मेरा नाम जोकर मधील बाल अभिनयाबद्दल त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट हा पुरस्कार मिळाला।